सध्या मी हिंदमाता परिसरात आहे, जिथे तुम्ही बघू शकतात की कंबरेपर्यंत पाणी साठलेलं आहे आणि इथे लाईव्ह बोट पण काढण्यात आलेलं आहे. इकडे तुम्ही बघू शकतात लाईव्ह बोट काढण्यात आलेली आहे. आपण विचारूया, ही बोट तुम्ही काढलेली आहे काय आहे, कारण काय आहे? पावसामुळे कोणाला गरज आहे? आतापर्यंत किती जणांना तुम्ही मदत केलेली आहे? लेडीज आणि मुलं, लहान मुलं जी कोण आहेत त्यांना आम्ही मदत केलेली आहे. बाकी तरी आम्ही आमच्या स्वतःसाठी काढलेली आहे, कारण का या परिस्थितीत आम्ही व्हेकल आमच्या तर काढू शकत नाही, कारण का आमच्या गल्लीत पण पूर्ण पाणी भरलेलं असतं, तर त्यासाठी आम्हाला बोटचाच वापर करावा लागतो. बरं, इथं नेहमी पाणी भरतं, त्याच्यासाठी काही प्रशासनाकडनं केलं जातं का, काम केलं जातं का, काय म्हणणं आहे तुमचं? प्रशासन तर काय काम तर काही अजून तरी जोपर्यंत पाणी भरतं तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही की काम झालेलं आहे. जर पाणी भरायचं थांबलं की आपण म्हणू शकतो काम झालेलं आहे. मग हे बोटी तुम्ही काढलेले, ही बोट काढलेली आहे, ते का काढलेली आहे, कारण काय? बोट काढण्याचं कारण हेच की फक्त येण्या जाण्याला किंवा आमच्या घरातलं काही सामान आणायचं होतं, ते पण आम्ही बोटनीच आणलं, कारण का व्हेकल तर चान्सच नाही आहे या पाण्यामध्ये. व्हेकल आणणं म्हणजे आमचं नुकसान आहे ते. व्हेकल किती वेळ झाला तुमचं व्हेकल बाहेर निघालेलं नाही, किंवा किती वेळ झालेला आहे हे सगळं पाणी साठलेलं इकडे? काल रात्रीपासून तर आम्ही व्हेकल काढलेच नाहीत बाहेर, काढू शकत नाही. मग ये जा तुम्ही कशी करतायत ह्या परिसरात? हाच पर्याय आता दुसरा. अच्छा, इथे दरवर्षी तुम्ही अशा प्रकारे म्हणजे जाण्यासाठी काढतात की ही नवीन खास मागवलेली आहे? आम्ही गेल्या वर्षी मागवलेली बोट, कारण का आम्हाला माहिती ते पाणी साचतच, मग ती आता यावर्षी उपयोगी आली. तन्मय, बघितलं ह्या इथं सातत्याने पाणी साठतं, इकडचे नागरिक इतके त्रस्त झालेले आहेत की शेवटी त्यांनी एक खास बोट मागवलेली आहे आणि तिकडे येण्या जाण्यासाठी त्या बोटीचा वापर इकडे केला जातोय. सकाळपासून जर इकडची परिस्थिती बघितली तर इथं खूप पाऊस आहे, इकडे कमरेच्या वरती पाऊस आहे आणि इकडे दुकानं बघितलंच तर दुकानाचे शटर पर्यंत पाणी आलेलं आहे. नक्कीच आतमध्ये हे दुकानात पाणी शिरलं असणार आणि त्याचा परिणाम आहे की इकडची दुकानं सुद्धा सगळी बंद करण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे इकडची तू रस्ता बघ, इथं कुठेही रस्ता असा दिसत नाहीये. आपण मुख्य रस्त्यावरती आहे जिथे दररोज इकडे वाहनांची वर्दळ इकडे सुरू असते, लोकांची वर्दळ इकडे सुरू असते, पण कोणत्याही प्रकारचं वाहन इथं जाऊ शकत नाहीये. तिकडनं त्या महिला येताना दिसतायत, एक कपल येताना दिसतंय, ते अर्ध अधिक म्हणजे कमरेच्या वरपर्यंत त्यांच्या पाणी आहे. अशीच परिस्थिती सकाळपासून इकडे आहे. इकडे ज्या वेळेला पाणी साठलं होतं, सकाळच्या वेळेला जास्त पाऊस पडलेला होता, त्यानंतर इकडे खूप पाणी साठलेलं होतं, पण आता ह्याची पाण्याची लेवल ही वाढलेली आहे, ती कमरेच्या वरपर्यंत आलेली आहे. एकंदरीत हीच सकाळपासूनची स्थिती ह्या पूर्ण हिंदमाता परिसरातली आहे. आणि इकडे तुला दिसत असेल की हे इकडे जो सिग्नल आहे, सिग्नल यंत्रणा चालू आहे, त्याच्यावरनंच कळत असेल की हा मुख्य रस्ता आहे. मात्र इथं कोणत्याही प्रकारची इकडे वर्दळ इथं चाललेली दिसत नाहीये, किंवा कोणत्याही प्रकारचं वाहन नाहीये, इकडे वाहतूकच नाहीये, असंच इकडचं सध्याचं दृश्य आहे आणि पूर्ण परिसर हा जलमय झालेला आहे. तन्मय, नक्कीच बागेश्री तू देखील आमच्यासोबत अशीच राहा.